हो रमा भाई कक्का नवे कक्का आणि किक्की नवे किक्की म्हणा तेच तर म्हणती आहे मी कक्का किक्की कक्का किक्की शाबास या सरळ सरळ सांगायचे होते तो सुभद्रे तू आम्हास नको मुक्काम हलव तुझा गेले असते हो बापडी मी पुतण्यास आणि नव्या सुनेस भेटण्यास आले होते पण आमच्या मायेची किंमत कुणाला इथे काकू अगं इथून तरी गे गप्प बसो दुर्गे पुरे झाले आता कीर्तन सगळे झोपलेत आपणही आपापल्या जागेवर जाऊन झोपूयात सकाळी नव्याने शिंगेची फुंकायची आहे ती फुंका चला आता चलतेच हो जाते मी माझ्या घरी मला वाटले होते हे घर सुद्धा माझेच आहे म्हणून आले होते हो प्रेमाने रावजी सगुणा सामान बांधा निघायचे हो आता आपल्याला आपल्याकडे का गठुडे रहा रहा म्हणायला कुणी इथे जाऊ बाई अहो कुठचा आवाज कुठे नेताय तुम्ही इथे ना तुमचे काही आहे ना माझे काही आहे जे काही आहे ते सगळे भाऊजींचे त्यामुळे उद्या सकाळी त्यांची परवानगी घ्या आणि काय गाड्या बांधायच्या त्या बांधा कल्याण झाले आज काही आपला अभ्यास वावयाचा नाही तुम्ही हा कळचा सराव उद्या करा आम्हासही एका महत्वपूर्ण केसचा निकाल द्यावयाचा आहे उद्या तेव्हा तुम्ही खाली जा मी जावयास आई अग काय चालले आहे मला विचारतोस तू उलटे मी सांगते तेवढेच आई सामान बांध लगेच निघायचे आपल्याला आपल्या घरी मी नाही हो थांबायची आता इथे काकू काकू अहो बास ना आता कशाला डोक्यात राग घालून घेत आहे मी राग घालून घेते डोक्यात दुर्गे कोणालाही अडवायची काही एक गरज नाहीये आणि इथे कोणाचाही अपमान झालेला नाहीये त्यामुळे उगाच कांगावा नकोय बघितलेस ना दुर्गे मला कांगावा खाऊ म्हणते हो ही ताई आता हा माझा अपमान समजायचा का आरती नाही 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 मी नाही हो थांबायची या घरात मी चालले माझ्या घरी कुणी थांबवले तरी नाही थांबायची मी या घरात हे काय बायका म्हणायच्या का काय म्हणायच्या रान मांजरे आहेत का या ईशा हे असले कसले बोलणे तुमचे त्या सुभद्रा वहिनीस म्हणावे नुसते जाते जाते म्हणून आम्हास धमक्या देऊ नको जायचे असेल ना सरळ चंबू गबाळे उचल आणि निघ म्हणाव काहीतरीच काय असे कसे बोलणार मी आम्हासही कळते असे बोलणे आम्हासही शक्य नाही पण दुसरे काय म्हणणार आम्ही सतत बाईची आपली किर 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 चालूच अंगामध्ये गुण असले ना तरी किरकिर करणारी माणसे शेवटी कोणासही नकोशी होतात खरे आहे तुमचे आणि ताईसही सांगा सुभद्रा वहिनी जर शांत बसत नसेल तर निदान तू तरी म्हणावं तुझ्या तोंडाला आवर घाल काय एक गुरगुरली म्हणून दुसरी विस पारली म्हणून तिसरी फिस फिरली अरे काय म्हणायचे काय हे काय भांडण झाले थांबा म्हणावे आता 8 दिवस राहायला आलेली सुभद्रा वहिनी 8 महिने इथून हलायची नाही ईश्वरा हो जा हार काय आम्हास घालणार जाऊन तिथे थांबवा भांडण काहीतरीच नका हो बोलू त्या सुलत सासूबाई इतक्या का चिडल्यात त्या एवढ्या का रागावल्या आहेत हे काही आम्हास ठाऊक नाही पण त्यांचा राग शांत कसा करावयाचा हे नक्की ठाऊक आहे सांगू कान इकडे करा काय अहो काकू ऐका माझे थांबा जरा इतक्या रात्रीच्या वेळी कुठे निघालात रागावून दुर्गे तू म्हणतेस ना म्हणून नाही हो जायची मी इथून काय काय दुर्गा काहीही म्हणाली नाहीये तुम्हीच म्हणता आहात की मी जाते पण जात नाही आहात इथेच वर थांबताय थांबा पांडूला पाठवते तुम्हाला सोडून यायला का मीच येऊ
असे असे म्हणतेस तुम्हाला असे म्हणतेस हो असेच म्हणते मी येते ना सोडायला चल चल बांधा सामान बांधा गवा गवा तू म्हणशील आणि मी जाईन हो इथून मी नाही हो जायची इथून तुझे का घर आहे ओ वहिनी वहिनी हा वेळी का अशी नाराजी भाऊसाहेबांना धाक आली तर गहज होईल येऊ दे जा भाऊसाहेबांचेच आहे ना घर मग त्यांना येऊ देत आणि सांगू देत तरच जाईन हो मी इथून सुभद्रा वहिनी अहो काय झाले का असं वाद घालताय मी वाद घालतीये का माई मी वाद घालतीये आणि काय गो माई तुला आणि भाऊसाहेबांना देखील असेच वाटते का की मी इथून निघून जावे म्हणून नाही नाही छे छे अहो असे कसे असा विचार तर येईल का आमच्या डोक्यात नाही ना मग बोला भाऊसाहेबांना आणि सगळ्यांच्या समोर सांगायला सांगो की ही सुभद्रा इथून काही जायची नाही त्याचे काय आहे की त्यांचे डोके चढले ना म्हणून ते विश्रांती घेतात अजून डोके उतरले नाहीये आणि मी अशी कशी जाणार त्यांना बोलवायला असे आहे काय तुमच्या जावा जावांचे ठरलेले मला इथून घालवण्याचा दोघींनी भेद केलेला दिसतोय चला नवजी नाही थांबायची आता इथे अरे असल्या बायकांमध्ये राहण्याचा उपयोग तरी काय आणि यांच्यासाठी जीव तरी कशाला जाळायचा नाही 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 पण नुकसान तुमचेच हो सुग्रास जेवणास मुकलात या सुग्राणीच्या आजच्या चल रे नवजी बांध सामान काकू स्वतः म्हणाले कि काकूच्या आजचे जेवलीस पण काकूच्या आजची दुसरी जादू नाही कळली तूस म्हणून ही तेलाची वाटी बघितलेस ना माझा पुतण्या आणि त्याची बायको यांनाच काय ती माझी काळजी हो आज आमच्या यांच्यामुळे तो जिवंत आहे याची त्याला एकट्यालाच जाणीव आहे हो बाकी सगळे नुसते देखल्या देवा दंडवत माधवानी का पाठवले तूस डोक्याला तेल लावून घ्यायला हो स्वतः म्हणाले जर काकूंकडून डोक्याची चंपी करून घेतली ना तर डोके अगदी शांत होते पाहिलेस होईल नाही तर काय आधी स्वतः डोकी भडकवायची आणि नंतर थापट्या मारून शांत करायची झाला काय गोंधळ घालायचाय तो घाला मी जाऊन निघते माझ्या जागेवर तू ना ताई आता आता तुमच्या सगळ्यांची अशी चंपी करते ना की दिवस उघडला तरी तुमच्या झोपा उघडल्या नाही पाहिजेत हा तुम्हाला जी कळची बाराखडी शिकविली आहे तिचा आज दिवसभर सराव करावयाचा आहे आणि आम्ही संध्याकाळी परत आलो की आम्हास कोऱ्या पाटीवर लिहून दाखवावयाचे आहे आले ना ध्यानात हो सराव महत्वाचा आहे आणि हे पहा कोणतीही सबब चालावयाची नाही हो या आता अरे रावजी बोल ना दादा थोडे बोलायचे होते बोल रे संकोच नको करूस दादा सांगलीत मी खूप व्यवसाय करायचा प्रयत्न केला परंतु काही केल्या जम बसेना आता इथे पुण्यात आलो आहे तर पुण्यात काही व्यवसाय करीन म्हणतो पुणे मोठं शहर आहे इथे काही ना काही करून जम बसेलच विचार योग्यच आहे पुणे हे शहर मोठे आहे हे खरेच आम्ही आता कचेरीत निघालो आहोत तू आमच्यासोबत बग्गीत चाल मग बग्गीतूनच चर्चा करू तुला कोणता व्यवसाय करावयाचा आहे तुझी तयारी कितपत आहे मग काय करता येईल ते पाहूया ठीक आहे मी आईस सांगून येतो
माधवराव आज अप्पा पटवर्धनांच्या चिरंजीवांची केस आपल्या समोर निकालासाठी आहे असे कळले. होय अप्पा पटवर्धन आमचे खूप जुने स्नेही, अतिशय कर्तव्य दक्ष आणि निस्पृह असा माणूस. त्यांचे चिरंजीव आम्हासही मुलासारखेच आहेत. तेव्हा निकाल देताना जरा सहानुभूतीपूर्वक विचार केला तर फार बरे होईल. तुम्ही रागवणार नाही ना? नाही. माई स्वतःचे काही चुकले का? मामंजी त्या निकालावरून त्यांना रागे भरत होते. सगुण अगो बाई, अगो किती हळू होतेस पाणी, जरा बराबर हात चालव की. अगो आशाने बोलणी कोणास खावी लागतात, तुलाच ना. हे बघ, बायकांच्या हाताला कसा कामाचा उरक हवा, अंगी छपळाई हवी. अशी हळूहळू कामे करत राहिलीस तर आपल्यालाच कंटाळ येतो, आणि बराबर कामे केलीस की उत्साह राहतो, चैतन्य राहते. हो की नाही? घ्या, मी एवढे बोलते तरी तुझे हू नाही कच हू नाही. कसे व्हायचे गो तुझे? अगो रमे, बरे झाले आलीस. हे बघ, मी काय म्हणते, वर जा आणि माधवाची कोर्टात जायची तयारी झाली का बघून ये. आज त्याच्या हातावर दही ठेवावयाचे आहे जाण्यापूर्वी. आज अगदी महत्वाचा निकाल द्यावयाचा आहे त्यास. जा. माई स्वतः आताच गेले कोर्टात. अगो बाई, काय सांगतेस काय? अरे देवा, हुरहुरच लागली हो आता जीवाला. आता कोर्टात काय होते कोणास ठाऊक. माई तुम्हाला एक विचारू? हो. तुम्ही रागवणार नाही ना? नाही. माई स्वतःचे काही चुकले का? मामंजी त्या निकालावरून त्यांना रागे भरत होते. मला खूप भीती वाटतीये माई. अगो रमे, माधवाचे चुकीचे आहे का बरोबर आहे हे ठरवण्या इतकी योग्यता नाही आहे हो माझी. पण मला मात्र एवढे ठाऊक आहे की आज त्याचा कस लागणार आहे. एकीकडे पुत्र धर्म आहे तर एकीकडे न्याय धर्म. तिथे कोर्टात काय होणार आहे हे परमेश्वरालाच ठाऊक. विहिरीच्या जास्त जवळ जाऊ नका हा, ती विहीर खूप खोल आहे. काय गो दुर्गे, काय ठरले आजच्या स्वयंपाकाचे? काही नाही विशेष, नेहमीचेच. मटकीची उसळ करायची आहे, ती ताई काकूच करेल. मटकीची उसळ आणि ती कशाला? अगो आज माघी गणपती, लक्षात तरी आहे का एकीच्या? अहो पण सुभद्रा का. हे बघ, आजचा स्वयंपाक आणि त्याला लागणारी मदत सवाशने बायकांचीच हवी हो. त्यामुळे तू आणि ताई फिरकू सुद्धा नका इकडे. अहो पण जा बरं इथून आणि ते ठेव बरं. अगो अगो शिवशील ना मला, ठेव बरं तिकडे.
सोमण काकू सकाळपासून यांचाच वावर दिसतोय स्वयंपाकघरात. देवा देवा देवा, आता गोमूत्र शिंपडून शुद्ध करून घ्यायला लागेल हो मला स्वयंपाकघर, आणि नारूला सांगून नवीन पाणी भरून घ्यायला लागेल, तुळशी पत्र टाकायला लागेल त्यात. सोमण काकू नारूला पाठवा बरं, जा. सणासुदीला सोळ ओळ पाळायचं असतं याच देखील भान राहिलेलं दिसत नाही या घरात. वहिनी साहेब चला बिगिनी, चला लवकर चला. कुठे? अहो पेशवेणबाई बोलवतायत. हो पेशवेणबाई. सुभद्रा काकू बोलवतात, चला बिगिनी. पांडू, ए पांडू. अरे मूर्खा, किती धडपडतो. दूर दूर. जी त्या बाईसाहेब कुठे हुंदडतायत ते बघ, आणि ताबडतोब बोलवले म्हणून सांग, जा. जी कोणत्या बाईसाहेब? अरे वहिनी साहेब. कुठल्या वहिनी साहेब? अरे रमा रे, बोलवून आण बरे तिला. कुठून? अरे कर्मा, आता मी कसं सांगू कुठून ते. मग कोण सांगणार? अरे मूर्खा, तुला सांगते ना तिला शोधायला. कुणाला? आता कमरेत लाथ मारीन, जा बरं घेऊन ये तिला. जी जी. या आल्या आमच्या महाराणी. अगं दोन घटकापूर्वी गेली होतीस ना पाणी आणायला, तुझ्या मागून नारूने जाऊन चार हंडे भरले हो, तरी यांची पहिलीच कळशी येते मुहूर्ताची. कुठे ठेवायचे कळत नाहीये. आता कसे सांगू हिला. कमरेवरचे उचलून ठेवा स्वतःच्या डोक्यावर. अहो दुर्गे, काय गो अशी हात हलवत कुठे चाललीस? स्वयंपाकघरातली कामे झाली वाटत. चला मला दाखवा आधी काय झालंय ते, आणि नंतर फिरा कुठे फिरायचंय ते. ताई काकू. अहो सुभद्रा काकू आले आणि मला म्हणाले की आज मागे गणपती बसतायत, त्यामुळे आजचा सगळा स्वयंपाक सवाष्णींनीच करायचा म्हणून मला बाहेर पाठवले आणि स्वतःच ताबा घेतलाय स्वयंपाक घराचा. कोण आहे कोण ही मोठी शास्त्रीण? आम्हाला अक्कल शिकवायला निघालीये? तिला सांगावे, आम्हाला सगळे कळते, सांगायची काही गरज नाहीये. ही मोठी थोड्डाचार्य माझे स्वयंपाक घर ताब्यात घ्यायला निघालीये, बघतेस. ताई काकू. दुर्गे इकडे. मी काय म्हणते, कशाला आपण तरी आपले रक्त आटवायचे, नाहीतरी तिला हौस आहेच ना स्वयंपाक करायची. कर म्हणावं सगळा स्वयंपाक सागर संगीत. ताई काकू. अगं मग काय, नाहीतरी आपल्याला आराम करायला कधी मिळणार? आपणही एकदा ऐकते जेऊच. आपण मात्र तिला काही सांगायचे नाहीतरी आचार्यांवर लक्ष ठेवावेच लागते. हो ना, पण ती घरचीच असल्यामुळे त्याचीही गरज नाही. करा आवरा सगळे स्वयंपाक घरातले. तू चल माझी पाठ दाबून दे. चला यातून सुटका म्हणजे सगळ्यातून सुटका नाही. चला. वहिनी साहेब चला बिगिनी, चला लवकर चला. कुठे? अहो पेशवेणबाई बोलवतायत. हो पेशवेणबाई. चुकलो सुभद्रा काकू बोलवतात, चला बिगिनी.